नमस्कार, वेड झाडांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी मेथी लावून त्यापासून विषमुक्त मेथीची भाजी कशी मिळवायची ते मी दाखवणार आहे। सर्वसाधारणपणे आपण मेथीची भाजी रुजवण्यापूर्वी अशा प्रकारच्या मेथीच्या भाजीच्या बिया, ज्यांना आपण मेथ्या म्हणतो, आणि या मेथ्या आपण अशाच लावतो किंवा लावण्यापूर्वी आपण 4 तास पाण्यात सुद्धा भिजवतो। पण या व्हिडिओमध्ये मी या ज्या मेथ्या घेतलेल्या आहेत त्यांना मी इतर कडधान्याप्रमाणे मोड आणलेले आहेत। मोड येण्यापूर्वी 1 दिवस या मेथ्यांना मी पाण्यात भिजवलं आणि त्यानंतर 1 दिवस मी यांना कपड्यात गुंडाळून मोड आणण्यासाठी ठेवलं आणि इतर कडधान्याप्रमाणे यांना मोड आले। सर्वसाधारणपणे कडधान्यांना ज्या प्रकारे मोड येतात आणि जेवढा कालावधी लागतो त्यापेक्षा थोडा जास्त कालावधी या मेथ्यांना मोड येण्यासाठी लागतो। मेथी जर पाण्यात भिजवली 4 तास तर ती लवकर रुजते, पण मेथीला जर मोड आणली तर त्याही पेक्षा ती लवकर रुजते। म्हणून मी अशा प्रकारच्या मेथ्यांना मोड आणलेले आहेत आणि आता त्यांची रुजवण या हा जो माझ्याकडे लाकडाचं खोकं रिकामं पडलं होतं याच्यामध्ये मी माझ्या बागेतील माती, त्याच्यात थोडं कंपोस्ट आणि थोडी वाळू यांचे मिश्रण करून मी हे खोकं भरलेलं आहे आणि याच्यामध्ये मी या मोड आलेल्या मेथ्या लावणार आहे। आपण तसं पाहिलं तर अशाच मोड आलेल्या मेथ्यांची सुद्धा भाजी करू शकतो। मेथीची जी पालेभाजी असते त्याहीपेक्षा मोड आलेल्या मेथ्यांची भाजी जर आपण केली तर ती जास्त पौष्टिक आहे। म्हणून तर आपल्या समाजामध्ये ज्या स्त्रीची डिलिव्हरी होते तिला इतर भाज्यांपेक्षा मेथीची पालेभाजी जास्त प्रमाणात खाऊ घालतात किंवा मेथीचे लाडूसुद्धा त्या स्त्रीला मुद्दाम खायला देतात। याचं मुख्य कारण म्हणजे डिलिव्हरीनंतर स्त्रियांचा गर्भाशय जो प्रसरण पावलेला असतो तो आकुंचित होण्याचं काम या मेथी करते, या मेथींच्या बिया करतात। म्हणून आपण ज्या स्त्रीची डिलिव्हरी झाली तिला इतर भाज्यांपेक्षा आणि इतर लाडूंपेक्षा मेथीचे लाडू आणि मेथीची पालेभाजी आपण जास्त खाऊ घालतो। तसेच मेथीची भाजी सर्वसामान्य स्त्रियांनी सुद्धा कमीत कमी महिन्यातून एकदा अशाच प्रकारचे मोड आणून घरी जर खाल्ली तर तीसुद्धा आरोग्यासाठी खूप चांगली आहे। आपल्या शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्याचे काम या मोड आलेल्या मेथ्या करतात। मेथीच्या पालेभाजीने ॲसिडिटी होते, पण अशा प्रकारच्या मेथ्या जर आपण मोड आणून खाल्ल्या तर आपल्या शरीरावर काहीच दुष्परिणाम होत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर फोडणीत मेथ्या टाकल्या किंवा लाडू जरी मेथीचे केले तरी ते थोडेसे कडवट लागतात, पण या मोड आलेल्या मेथ्यांचं हे वैशिष्ट्य आहे की त्या अजिबात कडवट लागत नाही। या मोड आलेल्या मेथ्यांची भाजीसुद्धा इतर कडधान्यांप्रमाणेच कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे घालून करायची। तुम्ही अवश्य करून पहा, अजिबात आपल्याला ओळखायला येत नाही की हे मोड आलेल्या मेथ्यांची भाजी आहे का मटकीची भाजी आहे। लहान मुलांना तर अजिबात फरक जाणवत नाही। अशा प्रकारे या मोड आलेल्या मेथ्यांची चव अतिशय सुंदर लागते, अजिबात कडवट लागत नाही आणि याशिवाय ही भाजी आरोग्यवर्धक आहे। अशा प्रकारची भाजी अवश्य करून पाहावी आणि आपले आरोग्य व्यवस्थित ठेवावे, आपले आरोग्य निरोगी ठेवावे। आता या ज्या मेथ्या आहेत मोड आलेल्या या ज्या मेथ्या आहेत त्या मी आता या खोक्यामध्ये लावणार आहे। माझ्याकडे अशा प्रकारचं एक खोकं लाकडाचं असंच पडलेलं होतं आणि मी या खोक्यामध्ये माझ्या बागेतील जी माती होती तीच घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं कंपोस्ट आणि थोडीशी वाळू यांचं मिश्रण करून मी हे खोकं भरलं आहे आणि या खोक्याच्या तळाशीच ड्रेनेज होल आहेत, त्यामुळे म्हणजे अशा चिरा पडलेल्या आहेत त्यामुळे मला ड्रेनेज होल करण्याची आवश्यकताच भासली नाही। आणि मेथ्या टाकल्यानंतर ही मी थोडीशी माती घेतलेली आहे या मेथ्या झाकून टाकण्यासाठी। आता पाहूया आपण या मेथ्या कशा टाकायच्या त्या। अशा प्रकारे या
सगळीकडे जास्त यांचे एकावर एक थर येऊ द्यायचे नाहीत, कारण एकावर एक जर थर आले तर मेथी वाढण्यासाठी जागा राहत नाही। विरळ विरळ टाकायची, थोडीशी दोन दाण्यांमध्ये थोडीशी जागा, म्हणजे या रोपांना या मेथ्यांना थोडीशी हवा पण लागते आणि वाढण्यासाठी जागा पण पुरेशी होते। अशा प्रकारे सर्व बाजूंनी मी या मेथ्या टाकलेल्या आहेत। दाट जास्त होऊ द्यायच्या नाहीत, दाट झालं तर दाटीने हे मेथ्या सोडून जातात। आता याच्यावर मी हे मातीने हे जी मेथी आहे ती पूर्ण झाकून टाकणार आहे, कारण या मेथीच्या बिया जर उघड्या राहिल्या तर हवेने सुकून जातात आणि त्यांची रुजवण होत नाही, म्हणून व्यवस्थित झाकून टाकायच्या। आणि ज्या ठिकाणी भरपूर हवा आहे अशा ठिकाणी या ठेवायच्या, कडक उन्हामध्ये मात्र अजिबात ठेवायच्या नाही। जर ठेवल्या तर सकाळच्या सूर्याचं जे कोवळं ऊन असतं ते चालू शकतं, पण कडक उन्हामध्ये अतिशय ठेवायचं नाही, कारण यांना या बियांना जे कोंब आलेले आहेत ते अतिशय नाजूक असतात आणि उन्हामुळे ते वाळून जातात, आणि त्यामुळं आपल्या आपण जे लावलेली आहे मेथी ती रुजत नाही। पाणीसुद्धा अतिशय कमी घालायचं गरजेनुसार, जर वरची माती वाळली तरच पाणी घालायचं, नाहीतर नाही, कारण हे जे मेथीला मूड आलेले असतात ते अतिशय नाजूक असतात, थोडं जरी पाणी जास्त झालं तरी ते लगेच सडून जातात। अशा प्रकारची मेथी वाढल्या खरं म्हटलं तर जास्त उन्हाची पण गरज नाही, मोकळ्या हवेतसुद्धा ही आरामात येते। याच्यावर मी आता हलक्या हाताने पाणी टाकणार आहे, जास्त पाणी टाकायचं नाही, माझी माती ओली आहे त्यामुळे मी जास्त पाणी टाकणार नाही, जर बिया उघड्या पडल्या तर त्याच्यावर पुन्हा माती टाकायची। पाहूया अशा प्रकारची मेथी उगवण्यासाठी किती दिवस लागतात। मी माझ्या बागेमध्ये असेच निरनाळे प्रयोग करून बघत असते आणि जे प्रयोग सफल होतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते। मेथी आपली कशी आली, कितपत आली, या सर्वांचे अपडेट मी पुढील व्हिडिओमध्ये मी नक्कीच देईन। मोड आलेली मेथी लागवड भाग 2 मी सर्व अपडेट देणार आहे, तेव्हा नक्कीच पुढील व्हिडिओसुद्धा पहा। माझ्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा आणि माझे व्हिडिओ शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।